तिकडे विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत, थेट जाऊया. आपण सांगतो अध्यक्ष मोदी काय होतंय की सरकारनं जी उत्तरं द्यायची, सरकारनं जे बोलायचं, सरकारला जे तुम्ही प्रोटेक्शन करायचं नसतं, बऱ्याच वेळेला काय होतंय सरकारला तुम्ही इतकं ऐका ना जरा, माझं मी वाईट बोलतच नाहीये, इतकं वाचवताय ना, त्यामुळे हे थोडेसे असे रिलॅक्स झालेत. यांना यांची जबाबदारीची जाणीव नाही राहिले. अहवाल आपण नाही द्यायचा आहे, अहवाल सरकारने द्यायचा आहे. त्यामुळे अध्यक्ष आदेश काय देणार? तुम्ही सांगा अध्यक्षांना, अध्यक्षांच्या म्हणण्याप्रमाणे की आम्ही इतक्या दिवसामध्ये हा अहवाल ठेवू. अध्यक्ष कसे सांगू शकतात की तुम्ही ठेवा ठेवू नका, आणि म्हणून तुम्ही बोला कधी कधी ठेवणार ते. तर पहिल्या आठवड्यात मांडा, पहिल्या ठीक आहे, दुसऱ्या आठवड्यात रुलिंग देऊ दे, सोमवारी मांडा. आता रिपिटेशन होत आहे, तुमच्या मागणीचं रिपिटेशन होत आहे. बसा बसा, रुलिंग देऊ दे, रुलिंग देऊ दे. तुम्हाला रुलिंगही देतो आणि रुलिंग मार्फत न्याय देतो. हे बघा, आपल्या सभागृहात ज्या वेळेला आपण एखाद्या विषयावरती चर्चा करतो, ती चर्चा आपण विविध आयुधांमार्फत करतो. आज शासनाकडनं एक प्रस्ताव मांडला गेला आहे. प्रस्तावात जो विषय आहे त्या विषयावरती चर्चा होणं संयुक्तिक आहे. त्या प्रस्तावावरच्या बाहेरच्या विषयात मला वाटतं चर्चा होणं हे योग्य नसणार, एक. आणि नंबर दोन, मुदत वाढी संदर्भातला प्रस्ताव या सभागृहात यापूर्वी मांडण्यात आला आणि या सभागृहाने तो पारित केलेला आहे, त्यामुळे सभागृहाने घेतलेला निर्णय मला वाटतं मी त्याच्यावरती फेरबदल करणं हे प्रथा परंपरा आणि नियमांच्या विरुद्ध असेल. त्यामुळे आपण जो आग्रह ठेवलेला आहे तो मान्य करणं माझ्यासाठी नियमानुसार शक्य होणार नाही. त्यामुळे आता आपण केवळ या समितीच्या संख्येबद्दल आणि अध्यक्षांच्या नेमणुकीबद्दलच्या प्रस्तावावरती विचार करूया. प्रश्न असा आहे की राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहीम या विषयावरील गठित करण्यात आलेल्या तर्क समितीचे पुनर्गठन करण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला. शासकीय विधेयके सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण सुधारणा विधेयक 2023 दोन्ही सभागृहाच्या 21 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबतच्या प्रस्तावास विधान परिषदेच्या सहमती संबंधी विधान परिषदेकडून आलेला संदेश. विधान परिषदेकडून संदेश आलेला आहे, सचिव संदेश वाचून दाखवतील. कळविण्यात येत आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण सुधारणा विधेयक 2023 विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या 21 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त पुढील अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे. ह्या विधानसभेच्या प्रस्तावास विधान परिषदेने आपल्या दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजीच्या सभेत सहमती दिली आहे. आणखी असेही कळविण्यात येत आहे की या संयुक्त समितीवर विधान परिषदेने पुढील सदस्य नामनिर्दिष्ट केले आहेत. एक, श्री प्रवीण दरेकर विधान परिषद सदस्य, श्री निरंजन डावखरे विधान परिषद सदस्य, श्री प्रवीण दटके विधान परिषद सदस्य, श्री सचिन अहिर विधान परिषद सदस्य, श्री शशिकांत शिंदे विधान परिषद सदस्य, श्री अशोक उर्फ भाई जगताप विधान परिषद सदस्य, श्री सत्यजित तांबे विधान परिषद सदस्य, विशेष निमंत्रित म्हणून श्रीमती मनीषा कायंदे विधान परिषद सदस्य. चला,